मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे। त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा रंग ग्रह असे सुद्धा म्हटले जाते। तांबडा रंग त्याला आर्यन ऑक्साईडमुळे मिळाला आहे। हा एक खडकाळ ग्रह असून त्यावरील वातावरण विरळ आहे। मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग चंद्राप्रमाणे अनेक विवरे तसेच पृथ्वीप्रमाणे अनेक ज्वालामुखी, दऱ्या, वाळवंट व ध्रुवीय बर्फ यांचा बनला आहे। सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वत ऑलिम्पस माउंट्स तसेच सर्वात मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळ ग्रहावरच आहे। सध्याच्या वैज्ञानिक ज्ञानानुसार पृष्ठभागावर द्रवरूप पाणी असणाऱ्या ग्रहांवर जीवन विकसित होणे तसेच ते चालू राहणे याची शक्यता जास्त मानली जाते। यासाठी ग्रहाची कक्षा हॅबिटेबल झोनमध्ये असणे आवश्यक आहे। हॅबिटेबल झोन म्हणजे राहण्यायोग्य क्षेत्र। सूर्यासाठी ही कक्षा पृथ्वीने व्यापली आहे। मंगळ या कक्षेच्या अर्ध्या खगोलीय एककापलीकडे आहे। यामुळे तसेच मंगळावरील विरळ वातावरणामुळे मंगळाच्या पृष्ठभागावरील पाणी गोठते, मात्र भूतकाळातील वाहते पाणी मंगळाची जीवन धारण करण्याची क्षमता दर्शविते। नजीकच्या काळात मिळालेल्या पुराव्यांनुसार मंगळावर जरी पाणी असते तरी ते खूप खारट आणि आम्लधर्मी असले पाहिजे, त्यामुळे ते जीवसृष्टीला आधार देऊ शकले नसते। उपलब्ध पुरावे असे सुचवितात की मंगळ सध्यापेक्षा भूतकाळात जीवसृष्टीला अनुकूल होता, पण मंगळावर खरंच सजीव होते की नव्हते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। १९६५ मध्ये पहिल्यांदा मरिनर 4 हे अंतराळयान मंगळाजवळून गेले। त्यापूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावे असा समज होता। याचे मुख्य कारण म्हणजे मंगळाच्या ध्रुवीय भागाचे निरीक्षण करताना आढळलेले बदलत जाणारे फिके व गडदपट्टे, जे संशोधकांना महासागर व खंड असावेत असे वाटले। तसेच मंगळावरील काही निमुळते व गडदपट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचाही काहींचा समज होता। नंतर हे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टीभ्रमामुळे ते दिसतात असे स्पष्टीकरण देण्यात आले, पण तरीही इतर ग्रहांच्या तुलनेत मंगळ बराचसा पृथ्वीसारखा असून जर सूर्यमालेत इतरत्र कुठे पाणी व जीवन असेल तर ते मंगळावरच असण्याची शक्यता आहे। हा ग्रह लालसर तांबड्या रंगाचा दिसतो। मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत। यापैकी कित्येक ज्वालामुखी अजूनही जिवंत आहेत। ऑलिम्पस माउंट्स ही मंगळावर असलेली ज्वालामुखी आपल्या सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी आहे। तिची उंची तब्बल 26.4 किलोमीटर आहे। मंगळावर निरीक्षणाद्वारे कालव्याच्या खुणा आढळल्या। यावरून पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे। तसेच या ग्रहावर एक प्रचंड मोठी दरी आहे, ती आपल्याला पृथ्वीवरून शक्तिशाली दुर्बिणीतून सुद्धा दिसते। या दरीला मरीना दरी असे म्हणतात। मंगळावर सूर्याच्या बाजूवरील भागाचे तापमान साधारणतः 20 अंश सेल्सिअस तर विरुद्ध भागाचे तापमान 180 अंश सेल्सिअस असते। मंगळाला फोबॉस व डिमॉस हे दोन अनियमित आकाराचे नैसर्गिक उपग्रह आहेत। यापैकी फोबॉस मंगळापासून 5880 मैल आणि डिमॉस 14600 मैल अंतरावरून मंगळाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात। हे 5161 युरेका या मंगळाच्या ट्रोजन उपग्रहाप्रमाणे मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले लघुग्रह असावेत। मंगळ पृथ्वीवरून डोळ्यांनी सहज दिसू शकतो। आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।